Look here, there and yonder, the world is full of wonder. For all the where in my house and the when what wears, there's but one place worthy, Achala Marathi. There's but one place worthy, Achala Marathi. Achala Vismaya Loka, an amazing world of limitless fun. Brought to you by Achala Bharati Trust. नमस्कार मुलांनो, मिठाचा सत्याग्रह हे तुम्ही कधी ऐकलंयत का? ऐकलंय ना? काय बरं हे मिठाचा सत्याग्रह म्हणजे? 1930 साली हा एक अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम घडला, मिठाचा सत्याग्रह. त्या काळी ब्रिटिशांचं आपल्या देशावर राज्य होतं. तुम्ही विचार करून बघा, अतिशय कमी संख्येत असलेल्या ब्रिटिशांचं आपल्यासारख्या एका मोठ्या देशाचं किंवा इतक्या मोठ्या संख्या असणाऱ्या देशावर त्यांनी राज्य केलं. कसं केलं असेल? ब्रिटिशांनी काही नियम बनवले होते आणि आपल्या सगळ्या भारतीयांना त्या नियमाचं पालन करणं आवश्यक होतं किंवा पालन करावंच लागलं. पण ते नियम आपल्यासाठी नव्हते, आपल्या देशाच्या लोकांसाठी नव्हते. त्या नियमाचा फायदा फक्त त्या ब्रिटिश लोकांनाच होता. आणि ह्या कायद्याचा विरोध आपल्या भारतीयांनी केला ठरल्याप्रमाणे. पण अशा रीतीने सुरू झाली आपल्या देशाच्या स्वातंत्र्याची कहाणी. आणि कित्येक भारतीयांनी, आपल्या देशाच्या लोकांनी ह्या स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला. महात्मा गांधी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, त्यांनी ह्या संग्रामात अतिशय मोठा त्यांचा हात आहे, बरं का? त्यांचं असं म्हणणं होतं की आपल्याला, आपल्या भारतीयांना स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे, पण ज्या रीतीने मिळालं पाहिजे त्याच रीतीने, हिंसा किंवा अत्याचाराने नव्हे तर अहिंसेने आपल्याला आपलं स्वातंत्र्य मिळवलं पाहिजे. त्यामुळे ज्या मार्गाने आपण आपलं स्वातंत्र्य आपल्याला हवं असतं किंवा आपण मिळवण्याचा प्रयत्न करतो तो मार्ग देखील खूपच महत्त्वाचा आहे, बरं का? असं त्यांचं म्हणणं होतं. एक चांगलं झाड येण्यासाठी चांगलं बी आपल्याला पेरावं लागतं, खरं आहे की नाही? चांगल्या स्वस्थ झाडासाठी एक स्वस्थ असं बी लागतं. अशाच प्रकारे चांगल्या रीतीने मिळवलेलं इंडिपेंडन्स किंवा चांगल्या रीतीने मिळवलेलं स्वातंत्र्य जे आहे ते नक्कीच चांगल्या मार्गानेच मिळवणं गरजेचं असतं. त्यासाठी हिंसा, अत्याचार ह्या सगळ्या गोष्टींचा जर वापर केला
तर त्याने मिळणारा जे स्वातंत्र्य मिळतं ते स्वातंत्र्य काही कामाचं नाही आहे. त्यामुळे अहिंसा हा एकच मार्ग गांधीजींना आवडला होता. स्वातंत्र्यानंतर एक देश म्हणून जर आपल्याला पुढं जायचं असेल तर नक्कीच आपल्याला मिळणारं स्वातंत्र्य हे चांगल्या मार्गानं अहिंसेनंच मिळालं पाहिजे असं त्यांचं मत होतं आणि त्यामुळे त्यांनी अहिंसा हाच मार्ग पत्करला. त्यांना असं वाटायचं की ब्रिटिशांना हे कळणं अतिशय गरजेचं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे की त्यांच्यासारख्या अल्पसंख्यक ब्रिटिशांनी आपल्यासारख्या मोठ्या देशावर कधीच राज्य करता कामा नये किंवा करणं खूप अवघड आहे. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं, महात्मा गांधींचं असं म्हणणं होतं की आपल्या देशातल्या सर्व माणसांना, सर्व व्यक्तींना हे कळणं अतिशय आवश्यक आहे की जे काही कायदे ब्रिटिशांनी केलेत ते फक्त त्यांच्या स्वार्थासाठी किंवा त्यांच्या सुखासाठी केले आहेत, त्यामुळे ह्या कायद्याचा आपण कोणीही वापर करू नये किंवा हा कायदा मानू नये, सर्वांनी एकत्र येऊन ह्या कायद्यांचा विरोध करावा शांततेने, असं महात्मा गांधींचं म्हणणं होतं. आणि असं केल्याने जबरदस्तीने आपल्यावर राज्य करणं ब्रिटिशांना शक्य होणार नाही आणि ते आपलं देश सोडून निघून जातील. ब्रिटिशांनी सर्व वस्तूंवर कर बसवला होता. कर म्हणजे काय तर त्या गोष्टीपेक्षा जास्त देऊन ती गोष्ट विकत घेणं. आणि ह्या गोष्टींमध्ये मीठ हा महत्त्वाचा पदार्थ जो सगळेच वापरत होते, मीठ हे सगळ्यांनाच वापरणं गरजेचं आहे आणि ह्या गोष्टीवर देखील त्यांनी कर बसवला होता. आणि ती गोष्ट समुद्रातून आपण बनवतो, मीठ हा समुद्रातून आपण बनवतो, पण त्यावेळी समुद्रातून आपण स्वतः बनवलेलं मीठ आपण वापरू शकत नव्हतो. मीठ फक्त आपण ब्रिटिशांच्याच कंपनीतून बनवलेलं मीठ वापरण्याची आपल्याला परवानगी होती. किती मोठा अन्याय होता तो. गांधीजींनी ह्यावर मात्र बहिष्कार घातला. गांधीजी नेहमीच कोणतंच काम लपून छपून करत नव्हते, जे काही करायचंय समोरासमोर करायचे. त्यांनी त्यावेळेला एक पत्र लिहिलं. हे पत्र लॉर्ड आयर्विन ह्यांच्या नावावर होतं. ते त्या काळाचे व्हाईसरॉय होते. त्यांनी त्या पत्रात लिहिलं होतं की माझ्या दृष्टीने हा जो कर बसवला आहे हा अत्यंत चुकीचा आहे, अत्यंत वाईट आहे. कारण सामान्य माणसाच्या दृष्टीने बघितलं तर मीठ हे अतिशय महत्त्वाची गोष्ट असते, सगळ्यांना हवी असते आणि या मिठावरच तुम्ही कर बसवला आहे हे चुकीचं आहे. आत्ताच्या आत्ता तुम्ही हा कर रद्द करा, नाहीतर मला माझ्या आश्रमातील लोकांबरोबर 11व्या दिवशी ह्या महिन्याच्या 11व्या दिवशी येऊन सत्याग्रह करावा लागेल, असं त्यांनी आपल्या पत्रात लिहिलं होतं. लॉर्ड आयर्विननी ह्या पत्राला नजरअंदाज केलं. त्यांनी ह्या पत्राला मुळीच महत्त्व दिलं नाही आणि सत्याग्रह करण्याचा जो गांधीजींचा जे सुचवलं होतं लॉर्ड आयर्विननी नजरअंदाज केलं. बरं, गांधीजींनी मीठ ह्याच गोष्टीवर कर बसवण्यास चळवळीला का त्यांनी पाठिंबा दिला? कर तर सगळ्या गोष्टीवर होता, पण मीठ ही जी गोष्ट आहे ती आपण श्वास घेताना जो वारा आपण श्वास घेतो अशा प्रकारे महत्त्वाची गोष्ट आहे मीठ. आणि पाणी, पाणी जितकं महत्त्वाचं असतं आपल्यासाठी तसंच मीठ देखील इतकंच महत्त्वाचं आहे. गांधीजींचं असं म्हणणं होतंच की जर मीठ ह्या गोष्टींवर त्यांनी सत्याग्रह केला तर आपल्या देशातील सगळी लोकं ह्या सत्याग्रहात भाग घेतील, कारण सगळ्यांनाच मीठ हे आवश्यक होतं. त्यामुळे मीठ ह्या गोष्टीवरच त्यांनी महत्त्व दिलं आणि मिठावरचा कर रद्द करण्यासाठी त्यांनी ही चळवळ सुरू केली. खरं तर ही चळवळ होती सगळ्या गोष्टींवरच्या कर रद्द करण्यासाठी, पण मीठ ह्याच गोष्टीला त्यांनी महत्त्व दिलं कारण मीठ ही खूप आवश्यक गोष्ट आहे हे त्यांना माहिती होतं. आणि सगळे भारतीय ह्यात सामील व्हावेत,
सगळ्यांना ह्या सत्याग्रहात सामील होता आलं पाहिजे म्हणून त्यांनी मिठाचा सत्याग्रह करण्याची त्यांना गरज वाटली. ह्या सत्याग्रहाची त्यांनी इतकी सुंदर अशी प्लॅनिंग केली होती, त्यांनी ज्या वेळेला काय करायचं अशी त्यांची कल्पना अतिशय सुंदर होती, वेळोवेळी प्रत्येक गोष्ट घडावी अशी त्यांनी नीट अशी प्लॅनिंग केली होती. 12 मार्च 1930 साली त्यांची ही दांडी यात्रा सुरू झाली. सुरू होण्याची तारीख 12 मार्च 1930 आणि 5 एप्रिल 1930 ला ते दांडी या ठिकाणी पोहोचले. आणि कोणत्या मार्गाने, तर साबरमती आश्रमापासून ते दांडीला जाताना वाटेत 48 गावं पार केले त्यांनी आणि एकूण प्रवास 390 किलोमीटरचा. बघा किती मोठा हा प्रवास होता. 6 एप्रिल 1930 साली हा सत्याग्रह सुरू झाला. मिठाच्या कायद्याचा, मिठावर लावल्या गेलेल्या कराचा विरोध सुरू झाला. मुलांनो, त्या काळी मोबाईल फोन्स नव्हते किंवा फोन देखील नव्हते. लहान लहान गावात आपला संदेश पोहोचवणं किती अवघड होतं. अशा काळात गांधीजींचं हे जे यात्रा त्यांनी केली साबरमती ते दांडी, ह्या यात्रेचं प्लॅनिंग त्यांनी इतकं सुंदर केलं होतं की कोणत्या दिवशी कोणत्या गावात आपण जाणार आहोत त्या गावातल्या लोकांना त्यांनी अगोदरच सूचना दिली होती की ह्या ह्या तारखेला आम्ही तुमच्या गावात येऊ, इतकी जणं येऊ. त्यांच्याकडून काय अपेक्षित होतं त्या गावकऱ्यांकडून, की रात्रीचं जेवण आणि पाणी, फक्त ह्या गोष्टींचा व्यवस्था त्यांना करायची होती. पण ती व्यवस्था करण्यासाठी त्या गावातील लोकांना अगोदरच सूचना दिली गेली होती. बघा किती चांगलं होतं त्यांचं प्लॅनिंग, कशा रीतीने त्यांनी ही यात्रा केली अगोदरच ठरवून की ह्या ह्या दिवशी ह्या ह्या गावात आपल्याला जायचं आहे, त्यानंतर त्याचा पुढचा प्रवास कसा असेल, पुढचं कोणतं गाव आपल्याला गाठायचं आहे, त्या गावी आपण कोणत्या दिवशी जाऊ, किती वेळेला जाऊ, किती लोक जाऊ, असा सगळा त्यांनी प्लॅनिंग केला होता अतिशय सुरेख. 12 मार्च रोजी गांधीजींबरोबर 78 सत्याग्रही त्यांच्याबरोबर होते. त्यांनी त्यांचा प्रवास सुरू केला. सर्व धर्माची लोक ह्या सत्याग्रहात भाग घेतला होता, कारण सर्व धर्मातील लोकांना मीठ हे किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे ह्याच धर्मातील लोकांनी आपल्याबरोबर यावं असं काही त्यांचा नियम नव्हता. भारतातील प्रत्येक धर्मातील लोक ह्या सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला होता आणि ह्या यात्रेत साबरमतीपासून ते दांडीपर्यंत जी यात्रा केली त्या यात्रेत 78 लोक सामील होती आणि ही लोक सर्व धर्मातून होती. साबरमती आश्रमापासून ते दांडीपर्यंत, दांडी कुठे आलं, गुजरातमध्ये, त्यांचा प्रवास 390 किलोमीटरचा होता. आणि बघा मुलांनो, सुरू केलं ते 78 सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला होता आणि जाता जाता प्रत्येक ठिकाणी लोक त्यांच्या ह्या गटात सामील होत गेली आणि इतका मोठा समुदाय झाला, इतकी मोठी संख्या झाली की लोकांना आश्चर्य वाटलं की एका सत्याग्रहात लोक 3-3, 4-4 किलोमीटरच्या अंतरावर लोक येत आहेत आणि ह्या गटात सामील होत आहेत. आणि दांडीला पोहोचेपर्यंत अतिशय मोठा असा समुदाय झाला होता. या लोकांना घेऊन मोर्चा करणं, पुढे जाणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट होती. त्या काळात सरोजिनी नायडू, तुम्ही ऐकलंच असेल, त्या देखील अशा मिठाच्या सत्याग्रहात त्यांनी देखील भाग घेतला होता. अनेक मोठी मोठी लोक ह्या सत्याग्रहात त्यांनी पुढाकार घेतला होता. लोक जुळत गेली, संख्या वाढत गेली आणि प्रत्येक जण पांढरा शुभ्र कपड्यात होते आणि असं वाटत होतं जणू लोकांचा एक समुद्रच चालला आहे असं वाटत होतं. जसे जसे वाटेत ते गावात पोहोचायचे, एकेका गावात तिथली लोक त्यांचं स्वागत करायचे, गांधीजींना फुलांचा माळ घालायचे, त्यांचं स्वागत करायचे, त्यांची मदत करायचे,
आर्थिक मदत म्हणा किंवा त्यांना पाणी खायला काही देणं अशी मदत म्हणा, पण मदत करायचे. आणि गावातील काही लोक त्या सत्याग्रहात सामील व्हायचे, अशा प्रकारचा एक दृश्य त्यावेळी होता. संध्याकाळी होता होता गांधीजी आणि त्यांचे हे सत्याग्रही ज्या ठिकाणी पोहोचायचे तिथे ते भाषण द्यायचे, लोकांना समजवायचे की ह्या मिठाच्या सत्याग्रहाचा काय फायदा आहे, काय त्याचं महत्त्व आहे, लोकांना कळलं पाहिजे म्हणून सगळ्यांना सांगायचे, समजवायचे आणि लोकांना ही गोष्ट पटवण्याचा प्रयत्न करायचे की किती वाईट असा कानून ब्रिटिशांनी केला. आणि लोकांना हे पटायचं, त्यांना माहिती होतं ह्या गोष्टीचं महत्त्व, आणि त्यामुळे जास्तीत जास्त लोक ह्या सत्याग्रहात सामील होत होते. 5 एप्रिलला गांधीजी आणि त्यांचे सगळी सत्याग्रहात भाग घेणारी लोक दांडीला पोहोचली. आणि 6 एप्रिलला सकाळी सर्वांनी समुद्रात स्नान केलं आणि हा सत्याग्रह सुरू केला. गांधीजींनी सर्वांना सांगितलं की त्या समुद्राच्या पाण्यातून मीठ बनवण्याचं काम सुरू करा, आणि लोकांनी ते काम सुरू केलं. समुद्राच्या किनारी समुद्रातून मीठ काढण्याचं काम त्यांनी सुरू केलं. ब्रिटिशांना थोडीही कल्पना नव्हती की हा सत्याग्रह इतका महत्त्वाचा ठरेल, इतक्या संख्येत लोक ह्या सत्याग्रहात भाग घेतील. मीठ बनवता बनवता गांधीजी दक्षिणेकडे त्यांचा प्रवास सुरू झाला आणि वाटेत सगळीकडे ते लोकांना भेटत होते, त्यांना समजावत होते, त्यांच्यासमोर भाषण देत होते. गांधीजींचा सत्याग्रह पोहोचणार होता मिठाच्या कारखान्यात, जे 40 किलोमीटर दक्षिणेला, दांडीच्या दक्षिणेला होतं. काँग्रेसनी त्या ठिकाणी सत्याग्रह सुरू करण्याचा एक निश्चय घेतला होता आणि सत्याग्रह ज्या दिवशी सुरू होत होता त्या कारखान्यात, त्याच्या एका दिवशी अगोदर ब्रिटिशांनी गांधीजींना अटक केली. पण लोकांचा निषेध थांबला नाही. गांधीजींना जरी अटक झाली तरी लोक सत्याग्रहात भाग घेत होते, त्यांचा निषेध थांबला नाही आणि ब्रिटिशांनी त्यांच्यावर मारहाण केली. सत्याग्रहात भाग घेणाऱ्या प्रत्येक लोकांवर ब्रिटिशांनी हल्ला केला, त्यांची मारहाण केली, पण कोणीही विरोध केला नाही, कोणीही उलटून ब्रिटिशांना मारलं नाही, कारण सगळ्यांनी अहिंसेचा मार्ग पत्करला होता. ते फक्त मार खात होते. अनेक लोक घायाळ झाले, अनेक लोकांना मार बसला आणि ही गोष्ट पूर्ण जगात पसरली. तिथे जे पत्रकार आले होते त्यांनी ह्या सर्व गोष्टींना पत्रिकेत छापलं आणि पूर्ण जगाला ब्रिटिशांचा हा अन्याय जो चालू होता ते पूर्ण जगाला कळालं की ब्रिटिश किती अन्याय करत आहेत आपल्या भारतीयांवर. मुलांनो, तुम्हाला माहिती आहे ही चळवळ 1 वर्ष चालली, पूर्ण 1 वर्ष. 1 वर्षानंतर गांधीजींची सुटका झाली आणि ब्रिटिशचे जे ऑफिसर्स होते त्यांनी गांधीजींशी ह्या संदर्भात बोलणी करण्यासाठी पुढाकार घेतला. गांधीजींबरोबर त्यांची बोलणी झाली आणि गांधी आयर्विन करार झाला. गांधी आणि आयर्विन ह्यांच्यामध्ये एक करार झाला. आणि अशा प्रकारे आपल्या भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मिठाचा सत्याग्रह हा अतिशय महत्त्वाचा ठरला. मिठाच्या सत्याग्रहानंतर 17 वर्षानंतर आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं. मुलांनो, मिठाचा सत्याग्रह हा फक्त आपल्या भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील महत्त्वाचा भाग नव्हे तर पूर्ण प्रपंचामध्ये मिठाचा सत्याग्रह हा महत्त्वाचा ठरला. लोकांना ह्या गोष्टींनी इतकं भारावून टाकलं की मीठ ह्या गोष्टीवरून देखील एक सत्याग्रह होऊ शकतो ही कल्पना त्यांच्या मनात निर्माण झाली. आणि अशा प्रकारे गांधीजींनी आणि मिठाच्या सत्याग्रहांनी पूर्ण जगात एक नाव कमावलं. अशी होती ही गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहाची गोष्ट.